सुधागड तालुक्यातील मंढाळी गावाजवळील एका बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी चार चोर घुसले होते आणि यातील एक चोर इन्व्हर्टरची अवजड बॅटरी चोरून नेत असताना पत्रा तुटून बॅटरीसह तो खाली कोसळला आणि जबर जखमी झाला आहे. पाली पोलिसांनी यातील तीन चोरांना पकडून अटक केली असून जखमी चोर उपचार घेत आहे. या बाक्या प्रसंगातही चोरांनी डाव साधला आणि याही अवस्थेत हाताला मिळालेला टीव्ही, दोन फॅन आणि दोन लोखंडी पाईप पळवून नेले. ही घटना 26 सप्टेंबरला रात्री 11:30 सुमारास घडली आणि शनिवारी 3 ऑक्टोबर रोजी पाली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला तर सोमवारी 4 ऑक्टोबर रोजी पाली कोर्टाने आरोपींना 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. या चोरीत मिथुन भोईर वय वर्ष 30, नीरज जाधव वय वर्ष 26, लक्ष्मण वाघमारे वय वर्ष 33 आणि विजय हिलम हे सर्व राहणार मंढाळी आदिवासीवाडी तालुका सुधागड यातील. विजय हिलम हा जखमी असून इतर तिघे अटकेत आहेत. या चोरांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर खिडकीचे ग्रिल वाकवून काच फोडून प्रवेश केला. त्याआधी कोयत्याने बंगल्याभोवती असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. याबरोबरच चोरांनी प्लास्टिक पाईप व इन्व्हर्टरची बॅटरी फोडून नुकसान केले आहे. हे चारही चोर कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा बंगला संगीता शरद अरुळेकर राहणार नेहरू यांचा आहे तर या बंगल्याची देखरेख पालीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील यांच्याकडे आहे. याआधी देखील या बंगल्यात चोरीचे प्रकार झाले आहेत असे कपिल पाटील यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार MD बहाडकर करत आहेत. संगीता शरद आरोळेकर यांनी यांचे मढाळी गाव येथे असलेल्या बंगल्यामध्ये 26/9/2020 रोजी झालेल्या चोरीबाबत त्यांनी 3/10/2020 रोजी पाली पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यावरून त्यांची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. त्याबाबत लागलीच तपास करून CCTV व इतर गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी काल दिनांक 4/10/2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीच्या दरम्यान केलेल्या तपासामध्ये आरोपींकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात आलेला असून गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.